जय शिवराय मित्रांनो, मी प्रवीण पांढरे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युगंधर फिल्म प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपल्या चॅनलवर येणारे इतिहासा संदर्भातील सर्व व्हिडिओ आणि त्या व्हिडिओंना तुमचा प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने मिळतो, त्याबद्दल आपल्या सर्वांचे सर्वप्रथम खूप खूप आभार। नक्कीच इतिहासा संदर्भातले आणखीन नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती येत राहतील आणि येत आहेत। तर आज आपण एका अशा किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत, तो किल्ला आजही 400-700-800 वर्षापूर्वीपासून सुस्थितीत आहे आणि तो एक जलदुर्ग आहे आणि आज आपण या किल्ल्यावर आहोत। या किल्ल्याचं नाव आहे किल्ले विजयदुर्ग। तर या किल्ले विजयदुर्ग संदर्भात जो असणारा इतिहास आहे, त्या इतिहासा संदर्भातली जी माहिती आहे किंवा ज्या अपरिचित जो इतिहास आहे, जो आतापर्यंत कुठेही जास्त वाचला गेलेला नाही किंवा ऐकिवात नाहीये, तो इतिहास आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय। आणि आज संपूर्ण हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आजची आमची भटकंती असणार आहे किल्ले विजयदुर्गवरती। धन्यवाद। विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे। हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे 225 किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस 150 किलोमीटरवर आहे। सुमारे 17 एकर जागेत हा किल्ला पसरला आहे। या किल्ल्यास 3 तटबंदी आहेत, त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात। याच्या 3 बाजू पाण्याने घेरलेले आहेत। या किल्ल्यात 2 भुयारी मार्ग आहेत, एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे। किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी जो सुरुवातीचा छोटे खानी दरवाजा लागतो, त्यास जिबीचा दरवाजा म्हणून ओळखले जाते। विजयदुर्ग हा किल्ला 11व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला। पुढे तो बहामनी व नंतर आदिलशाहीच्या ताब्यात होता। टेव्हेर नियर याने इ.स. 1650 मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती, तेव्हा त्याने त्याचे वर्णन विजापूरकरांचा अभेद्य किल्ला असे करून ठेवले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला। कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळोजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला इ.स. 1756 पर्यंत होता। या किल्ल्यावर असणारे जे मुख्य प्रवेशद्वार आहे, ते गोमुखी प्रवेशद्वार या पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळते। पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने 13 फेब्रुवारी 1756 रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला। यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले। इंग्रज पेशवे करारानुसार विजयदुर्ग पेशव्यांना देण्याचे ठरले होते, परंतु इंग्रज सहजासहजी त्याला तयार झाले नाहीत। अखेर बाणकोट किल्ला व त्याजवळील 7 गावे पेशव्यांकडून घेऊन इंग्रजांनी विजयदुर्ग 8 महिन्यांनंतर पेशव्यांना दिला। किल्ल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा पाहायला मिळतात, त्यातीलच जखिनीची तोफ ही प्रामुख्याने आपल्याला तिथे पाहायला मिळते। या किल्ल्यावरील अनेक वास्तू आजही आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळतात, त्यातीलच ही एक महत्त्वाची वास्तू म्हणजेच सदर। याच ठिकाणी मराठी चित्रपट किल्ला आणि सरसेनापती हंबीरराव या चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे। याच किल्ल्यावर एका भुयारी मार्गातून आपण एका भव्य बुरुजावर पोचतो, त्या बुरुजाचं नाव आहे खुबलढा बुरुज।
पेशव्यांनी विजयदुर्गचा प्रांत व सुभेदारी आनंदराव धुळप यांना दिली. 1664 ते 1818 पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत, कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. 40 किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे, कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरून दिसत नसत. या किल्ल्यावर आजही आपल्याला असे अनेक पुरातन मंदिरं पाहायला मिळतात. मुख्य दरवाजाला लागून असलेलं हे एक मंदिर. या किल्ल्यावर एक शासकीय विश्रामगृहही आपल्याला पाहायला मिळते. याची बांधणी शिवकालीन असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. पाण्यासाठी एक भव्य टाकीही आपल्याला पाहायला मिळते. शासकीय विश्रामगृहाला लागून असलेलं हे एक मंदिर. या किल्ल्यावर हेलियमचा शोध लागला असं या ठिकाणी एक ठिकाण आहे. या ठिकाणाला साहेबाचे ओटे असे म्हणतात. अशी अनेक ठिकाणं आजही सुस्थितीत आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला मिळते आणि शिवरायांचं हे वैभव या किल्ल्यावरूनच आपल्याला जाणवते. विजयदुर्ग किल्ला ज्या पद्धतीनं अभेद्य आहे त्या पद्धतीनंच या किल्ल्याचे आणखी वेगवेगळी रहस्य आपल्याला पाहायला मिळतात. एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी 3 युद्धनौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडीमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची. त्या अनुषंगाने सगळ्या युद्धनौका किल्ल्याजवळ न्यायचा त्यांचा मनसुबा होता, पण एक एक करून 3ही युद्धनौका बुडाल्या. याचं कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाडजूड भिंत. ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली. किल्ल्याचा शत्रूंकडून संरक्षण करण्यासाठी ही भिंत इतकी खोल आहे की ती ओहोटीतही पाण्याच्या वर दिसत नाही. स्वराज्याच्या आरमाराची जहाजं, गलबत, मचवे वगैरे या भिंतीवरून सहज ये जा करत, कारण त्यांचे तळ उथळ आणि सपाट होते. याविरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत. म्हणूनच पाश्चात्यांची जहाजं गडावर येऊन त्या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जात. या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळं विजयदुर्ग अभेद्य राहिला. सदर भिंत ही शिवरायांच्या कारकिर्दीत बांधल्याच्या तथ्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीतील तज्ज्ञांनी दुजोरा दिला.